नमस्कार, मी राणिका अस्लीवाल. आपण पाहत आहात मायभूमी न्यूज, आवाज जनमनाचा. पारनेर नगरपंचायतीच्या निवडणुकीची प्रक्रिया सध्या सुरू असून येत्या काही दिवसांमध्ये निवडणुकीचा कार्यक्रमही जाहीर होणार आहे. निवडणूक जिंकण्यासाठी प्रत्येक निवडणुकीत उमेदवार विविध प्रकारच्या शक्क लढवितात. सुपे ते परदेशी नागरिकांची नावे मतदार यादीत घुसवण्यात आल्याचा प्रकार ताजा असतानाच पारनेर नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 13 मध्ये बाहेरगावच्या मतदारांची नाव नोंदणी करण्यात आल्याची तक्रार ज्ञानेश्वर बाळासाहेब आवटी, श्रीकांत दिलीप आवटी, सुभाष विठ्ठलराव आवटी, शंकर पोपटराव आवटी यांनी राज्याच्या निवडणूक आयुक्तांकडे केली आहे. राज्य निवडणूक आयोगाकडे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की पारनेर नगरपंचायत निवडणुकीसाठी दिनांक 17 नोव्हेंबर रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाली. या यादीचे त्या प्रभागातील मतदारांनी अवलोकन केले असता यादी प्रभाग क्रमांक 182, 183 आणि 184 मध्ये नगरपंचायत क्षेत्राबाहेरील मतदारांच्या मोठ्या प्रमाणात नोंदी झाल्याचे आढळून आले आहेत. संबंधित मतदार त्यांनी नमूद केलेल्या ठिकाणी वास्तव्यास नाहीत, त्यांच्याकडे रहिवासी असल्याचे कोणतेही कायदेशीर पुरावे नाहीत. तरीही बीएओ, मतदार नोंदणी अधिकारी, मतदान शाखा कर्मचारी यांच्या निष्काळजीपणामुळे पूर्वी प्रभागात असलेल्या मतदारांच्या दुप्पट मतदार 1.5 महिन्यांमध्ये नोंदवले गेले आहेत. त्यामुळे सदर मतदार नोंदणी संशयास्पद असून लोकशाहीतील मतदानाची प्रक्रिया बाधित होऊ नये यासाठी तक्रार अर्ज करण्यात आला असल्याचे तक्रारदारांनी नमूद केले आहे. पारनेर नगरपंचायतची निवडणूक आगामी काही काळात होणार आहे आणि त्या संबंधीचे जे मतदार नोंदणी अभियान सध्या चालू होतं, नोव्हेंबरमध्ये चालू होतं आणि 1 डिसेंबरपासून 15 डिसेंबरपर्यंत चालू होतं. परंतु या निवडणुकीच्या मतदार अभियानात मोठ्या प्रमाणात चुका आमच्या निदर्शनाला आल्या असून जी नोव्हेंबरला 17 नोव्हेंबरला जी प्रारूप यादी मतदार आयोगानं या ठिकाणी प्रसिद्ध केली त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर चुका आहे. झालंय असं की आमचा प्रभाग क्रमांक 13 हा 5 वर्षापूर्वी 638 मतदार होती, परंतु सध्या आमच्या असं निदर्शनास आलंय की तो प्रभाग 1100 पुढं जाऊ राहिलाय. आता यात काय झालंय की ज्या वेळेला आम्ही या प्रारूप मतदार याद्या 17 नोव्हेंबरपर्यंतच्या पाहिल्या त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर मतदार हे तालुक्यातले इतर गावातले मतदार या ठिकाणी नोंदवण्यात आलेले आहे. आता याच्या संबंधी आम्ही मतदार नोंदणी अधिकाऱ्यांशी चर्चा केलेली आहे, तोंडी आदरणीय तहसीलदार साहेबांशी चर्चा केली, त्यांनी सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं आणि त्याला लेखी निवेदनही त्या प्रकारचं दिलेलं आहे. आमच्या अंतर्गत माहितीनुसार त्या मतदान नोंदणी शाखेतले काही कर्मचारी जे टेम्पररी असतील आणि बाहेरचे काही यांच्या संगनमताने तालुक्यातील ग्रामीण भागातील मोठ्या प्रमाणाचा मतदार या ठिकाणी नोंदवलेला आहे. एवढंच नाही तर ज्या वेळेला तहसीलदार साहेबांशी चर्चा झाल्यानंतर आम्ही या ठिकाणी आलो, बीएलओंनी गाठ घेतली आणि आम्ही त्यांना काही हायलाईट करून नावं दिलेली होती. आम्ही ही नावं जवळजवळ 3 दिवस शोधत आहोत कारण या नावाच्या व्यक्ती आम्हाला काही परिचितच नाही. तरी सुद्धा काही गावांची नावं मात्र या ठिकाणी आम्हाला कळले की त्या ठिकाणचे मतदार आहेत आणि या ठिकाणी ओढलेले आहे. त्यामध्ये पिंपळगाव तुरका असेल, तिखोला असेल, भळवणी असेल, सिद्धेश्वरवाडी असेल, अशा बाहेरच्याच गावातील मतदार म्हणजे जवळजवळ याच्यापेक्षाही जास्त गाव काही लोक आम्हाला परिचित नाही अशा प्रकारच्या मतदारांची नोंदणी आमच्या या मतदारसंघात म्हणजे प्रभाग नंबर 13 मध्ये करण्यात आलेली आहे. जर असंच होणार असेल तर सर्वसामान्य एवढं मॅनेज निवडणूक आम्ही कधी बघितली नाही. 30 वर्ष मी बहुतेक पक्षांचं काम केलेला कार्यकर्ता आहे, पदाधिकारीही होतो आणि प्रत्येक इलेक्शन्स पाहिलेली आहे, परंतु मतदार नोंदणीमध्ये आणि मतदार याद्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात अहो आमची मतदार संख्या जर तशी खरोखर करेक्टली पाहिली तर 550-600 पुढे जाणार नाही, पण आज 1200 मतदार या ठिकाणी नोंदवण्यात आलेले आहे आणि ते चुकीच्या पद्धतीने. या ठिकाणी आम्ही हा जो काय अर्ज तहसीलदार मॅडमनं काल दिलेला आहे त्याबद्दल शहानिशा व्हावी आणि जरी या ठिकाणी शहानिशा नाही झाली तर त्या आम्ही निवडणूक आयोगाकडे, मुख्यमंत्र्यांकडे आणि अधीक्षक कार्यालयाकडे सुद्धा हा अर्ज आम्ही या फॅक्सद्वारे पाठवलेला आहे. याची दखल निश्चितच सरकारी अधिकारी सर्व घेतीलच याची आम्ही सर्वांना विनंतीही केलेली आहे. जरी या ठिकाणी याची दखल घेतली नाही तर यानंतरसुद्धा आम्ही न्यायालयीन याचिका दाखल करून
त्या ठिकाणी लढतच राहणार, कारण की सर्वसामान्य लोकांवर सर्वसामान्य जनतेवर जर ही वेळ येत असेल तर ही निवडणूक प्रक्रिया घेण्याचीच काय गरज आहे. जर 300-400 मतदानाचं आज सरकारी फॉर्मॅलिटीनुसार 600-700-800 मतांचा हा वार्ड असतो, ह्या वार्डामध्ये जर 700-1200 मतदान जर होत असेल तर ही निवडणूक प्रक्रिया घेण्याचीच काय गरज नाही. या ठिकाणी बिनविरोध निवडणूक सुद्धा होऊ शकते कदाचित. त्यामुळं जी काही ही गोष्ट झाली असेल, 400-500 मतांचे जो आमचा जो आकडेवारी आहे ही अक्षरशः खरी आकडेवारी आहे, याची पडताळणी BLO ने करावी, त्याची पूर्ण खबरदारी या तहसीलदार मॅडम वगैरे घेतच आहे, पण याची घेतली पाहिजे एवढीच आमची इच्छा आहे. आणि आम्ही थांबू. ब्युरो रिपोर्ट, मायभूमी न्यूज, पारनेर. अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी मायभूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.